सही परीच्या डब्यासाठी की नाही मी आगे बनवते. तर सकाळची शनिवारची शाळा आज इकडे लागलीच का नाही. चहा ठेवलाय उकळायला. गुड मॉर्निंग सई सौम्या सिस्टर चॅनल मध्ये आपलं खूप खूप स्वागत आहे. तर सांगते तुम्हाला, तर काल आम्ही रात्री पंढरपूरला गेलेलो. 7-8 जे निघालेलो रात्री 12-12:30 वाजले. तर सकाळ उठ वाटत नव्हतं, पण मुलांची शनिवारची शाळा होती, परत आहे असं 4:30 उठले. कंटाळा असं भरपूर आले आणि नवरात्र चालू झाल्यापासून थोडीशी अति दगदग म्हटलं तर चालेल, भरपूर असा कंटाळा आराम वगैरे अजिबात नाही. देवळात यायचं, जायचं, फराळ जायचं, परत घरी करायचं, असंच रुटीन माझं चालू आहे. तर सई परीला विचारलं नाश्त्यासाठी काय करू, तर त्यांना नाश्ता मी आगी बनवले, तर थोडीच बनवले कारण की मी आई तर नाश्त्यासाठी नाही आहे. हे पण गेलेत मळ्याला आणि यांच्या डब्यासाठी, त्यातली पण मी आगी राहते. मुलं खूप असं कमी खातात तर सईला थोडं खाऊन जा म्हटले, कारण की तिची परीक्षा आहे तर ती डायरेक्ट 4 घरी येणार आहे. सई सुद्धा खाऊन गेला आणि परला सुद्धा खायला. तर इथं परोबायचं का नाही, बाहेर खाणं चालू आहे. मी आई तर सई सुद्धा का नाही मॅगी खायला चालू आहे. तर परीचं तिचं काय गप्पा चालू आहे, त्यांच्या गप्पा चालू दे. आज का नाही सई परीची सकाळची शाळा का नाही, मग तरवड्याची फुलं आणला कोणी नाही, त्यामुळे म्हटलं बागेतलं का नाही जास्वंदी फुलाचंच का नाही मी आज असं हार करून घटाला घालणार आहे. आणि उद्या तरी तरवड्याची पानं लागत नाहीत, उद्या खाऊच्या पानाची माळ असते. जसे की पहिल्या दिवशी आणि उपवासाच्या दिवशी खाऊच्या पानाची माळ असते. आणि मंदिरात आणखी मी गेलेच नाही आज, कारण की रात्री सगळ्या बायका आम्ही गेलेलो, त्यामुळे उशिराने सगळ्यात दमलेला. तर आज आरती घेणे उशीर करायचे. सासवंदीच्या फुलाचं खरे 5 फुलं घालून खरे, 5 फुलांचं तोरण करून खरे घटाला घालून घेते. आणि रांगोळी पण काढायचे, आणखीन अगरबत्ती लावायचे, दिवे लावून घेतले. तर पूजा करायच्या अगोदर घटाची खरे दोन्ही दिवे लावून घेते मी. दररोज 7:30-8 करायची, तर आज लवकर चालले. तर जास्वंदीचं का नाही हार आहे का नाही आज देवाला घातलाय, तर 5 फुलांचं असं हार घातले पुरेल असं मला. चला पूजा करून घेऊ. आणि तुळशीला सुद्धा मी बनवलाय छोटासा, तर तुळशीला सुद्धा जायचंय. सई परला का नाही सकाळी मॅगीचा नाश्ता करून दिला आणि आंघोळ झाल्या का नाही, चहा करायच्या अगोदर भेंडी स्वच्छ धुवून का नाही असं कॉटनच्या कपड्यावरती ठेवले, जेणेकरून का नाही भेंडीचं जे आपण धुतलेलं पाणी असते का नाही शोषून घेत आणि आपली भेंडी सुद्धा चिकट होत नाही. आणि धुतल्या भेंडी केली का नाही चिकट, परत येतच येतो आणि आपल्याला इथे नको वाटतं चिरायला. तर भेंडी का नाही पूर्ण सुकले. तर ह्यांच्यासाठी नाही 4 वांगे आहेत, तर छान पैकी नाही फोडून धड असं रसा पण नाही आणि सुक पण नाही या टाईपची का नाही. यांना वांग्याची भाजी बनवणार आहे असं पण का नाही. आज शनिवार आहे, फ्रेश भाज्या येतात. परवा भिजतला गेले ते म्हणे वायपळ लागते येताना, तर तिथं बाजार भरलेला ताजी ताजी अशी भेंडी आणि वांगे मला भेटलेले. तर त्याच वांग्याची ह्यांना भाजी करणार. सईची परीक्षा आहे, सई गेली परीक्षाला गेली, तर कणिक वगैरे असं पूर्ण असं मळून घेतलंय. तर मी आज काय करणार म्हणते का, शॉर्टकट म्हणजे जे आपलं वांग्याचं फोडणी साहित्य आहे की नाही इथंच फोडणी देणार आणि इथंच चुलीवरती नेऊन ठेवणार. आणि सर्वात आधी वरीची भाकरी बनवणार. वरीची भाकरी बनवलं की नाही मग त्याच तव्यावर चपाती बनवलं काय हरकत नाही. आणि चपात्या बनवल्या की नाही मग वरीच्या भाकरीला दुसरा तवा घ्यावा लागतो. आणि मंदिरात मला आहे फरायला, आईना बनवा लागतं. आईना चला म्हणते पण आई नको म्हणतात. काय होतं येताना ऊन होतं, ऊन असल्यामुळे पण आई नको म्हणतात आणि त्यांना नकोच वाटतं मी खायची एवढं आणि कशाला एवढं लांब असं होतं आईला. पण आम्हाला मजा येते, डोळ्यातली झोप बिलकुल गेली नाही. नवरात्र चालू झाल्यापासून मगाशी म्हटल्यासारखं दगदग दगदग तर म्हणजे चालूच चालले. डोळे असे ना अक्षरशः असं रुताय लागलेत, असं वाटते की डोळ्यामध्ये खडे बिडे रुतलेत का. बघा की नेमकं आज शनिवार आहे चाला, जर आज शनिवार नसता का नाही मी 6-7 तर उठलेच असते जास्तीत जास्त. पण मुलांच्या डब्यासाठी तर उठावंच लागतं, त्यात सई दिवसभर घरात नाही म्हटल्या तिला शेंगदाण्याचे लाडू आणि मॅगी दिले. तर ताईंच्या घरी जा म्हटले तिच्या शाळेपासून, ताईंचं घर जवळ आहे. आणि परीक्षा का नाही तिची 2 चालू होते आणि 1 तिचा तास आहे. घरी येण्यापेक्षा ताईंजवळ थांबून तिला सांगितले तिथून ती चपाती वगैरे खाऊन दे, त्यामुळे डब्याची इतकं काही टेन्शन नाही. थोडं खाऊन थोडं घेऊन गेली आणि छान जास्वंदी जे हार घातले का नाही हळूहळू फोन उभल्याला इतकं सुंदर दिसाले ते दाखवते तुम्हाला. आणि तसं हळूहळू का नाही हारातले असे फुलं आहेत खरे किती सुंदर उमलालेत. तर कॉम्बिनेशन पिवळा आणि लाल असं सुंदर दिसते. तर आपली आई बाबा बघा ते किती. तर वांग्याची आमटी का नाही असं डायरेक्ट फोडणी टाकून असं बाहेर आणते. तर आई आहेत का नाही दुधासाठी असं कोळसा करतायत सुद्धा, जेणेकरून का नाही ह्या शेगडीत टाकायचा कोळसा. तर हा आधीचा कोळसा आहे, तर त्याच्यावरती का नाही हा जळका कोळसा टाकायचा म्हणजे व्यवस्थित अशी शेगडी पेटते. तर फक्त कोळसा कोळसा घ्यायचा.
आनू दूध आई दूध आनू का फरशी तर करणार आहे दररोज पुस्तक पुस्तक पण उद्या उपवास आहे उपवास तर 9 दिवसाचा आहे पण आमच्या इकडे ना आठव्या माळ्याला आंबाबाईला म्हणजे जी मेन आंबाबाई असते की नाही आपल्या गावची तसा आमची माळ्यावरची आंबाबाई आहे मग उद्या ना साबुदाण्याची खिचडी वगैरे घेऊन ना प्रत्येक जात असतो तिथं आणि उद्याचं काम मी आज करणार आहे फरशी पुसायचं कारण की सकाळी लवकर आवरून आंबाबाईला जायचं असतं परत कडकण्या करायचं असतं तर परी पण नाही सई पण नाही हे पण नाही आहे म्हटलं फरशी पुसून घ्यावं फरशी पुसले की एकदाचं टेन्शन जात आणि खरं सांगू का घर क्लीन असलं का नाही एकदम असं भारी आणि एकदम फ्रेश असं वाटतं बरं का चला तर सगळे फरशी क्लीन करून घेते आधी तर ग्रे कलर आहे का नाही तर आजचा लुक माझा असा आहे तर ग्रे कलरची साडी असे घातले तर तयार होऊन कडे मी आई पण आलेत आज मंदिरात तर मी आई चाललोय मंदिरात फराळ करण्यासाठी तर तिथं पोचल्यानंतर मग फराळ कसं करतो आम्ही तुम्हाला नेहमीप्रमाणे दाखवणारच आहे तर आम्ही निघतो उशीर होते उद्या फरायला जायचं होत नाही कारण की उद्या आम्हाला माळावरच्या आंबाबाईला ना नैवेद्य दाखवायला जावं लागतं पण कडकडणे वगैरे असं करावं लागतं त्यामुळे आजचा शेवटचा दिवस म्हटलं तरी चालेल फरायचा सकाळी आरतीला आले नव्हते तर आज राखाडी कलर आहे किती सुंदर बघा असं मस्त साडी नेसवले तर आजची साडी मी नाही नेसवली तर सुंदर अशी साडी नेसवली देवीला इरकल साडीवर का आजची साडी जसं जमेल तसं का नाही सगळे लोक ना येत आहेत तर जसं जमेल तसं सगळे येत आहेत तर प्रत्येक जण येऊ ना असं थांबलोय तर प्रत्येकाचं थोडं थोडं आटलेलं साठवलेलं इथं ठेवलंय एक जण काहीतरी काय प्रत्येकाने आटलेच कोणी असं रिकाम आलं भरपूर असं मेन्यू आहे काय खाऊ काय नाही झालं एक प्रकारचं जेवणच इतके खाल्ल्यानंतर त्रास होणार तर माहितीये काय एवढं खाल्ल्यानंतर तर भाजक्या शेंगदाण्यापासून ते खारे शेंगदाण्यापासून बरंच पदार्थ आहेत तर आणखी उघडून बघितलं नाही वरती तर भाजके शेंगदाणे दिसतात अगदी खारे शेंगदाणे मला वाटतं ओले शेंगदाणे तर का ते आणि ओले शेंगदाणे ना असं शिजून त्यांना वरून असं तिखट मीठ लावून आटलेलं तर पत्रावळी वाढायचं वगैरे चालेल शेवटचं आजचं जेवण आहे मंदिरातलं तर हे दिवस कसं गेले अजिबात कळालं नाही आम्ही बगर आणली आहे परत इटाण्याची बगर भात आमटी शेंगदाण्याची संगीताने 1 किलो शेंगदाणे भिजवून त्याची शेंगदाण्याची उसळ अजून तर देवीचं नैवेद्य आहे का नाही देवीसाठी का नाही नैवेद्य भरतोय आम्ही तर प्रत्येकाची वेगवेगळी शाबू परत शेंगदाण्याची उसळ वरी त्याच्यावरती अशी आमटी छान केळी आणि असे बटाट्याचे वेपर्स आणले कोणी खजूर आणले बरेच जण बरेच पदार्थ आणले ताक सुद्धा आहे बरं का ताक पण सुद्धा आणले आज पाणी वारे पाणी आणतात तर ते काही हेच करणे त्यांच्या घरून असं जार आणतात जार सकट ना सगळी सोय आम्ही करतो मंदिरात हादी कुंकू असं का नाही असं प्रत्येकाला का नाही असं हादी कुंकू लावून मगच जेवणाची अशी तयारी करतो सगळ्या तर दोघं लावतोय सगळ्याच ठिकाणी उपवासाचं लोणचं सुद्धा आणलेलं आहे बरं का तर छान असा मेनू शेवटचा दिवस आहे म्हणून मेनू भरपूर आहे का उद्या आपल्या तिकडे जायचं असतंय की तर भरपूर असं मेनू आहे बरं का तर सगळ्याजणी बसले तर प्रत्येक जण काय तर काय वाटतं बरं का तर भरपूर अशा बाया झाल्या पान सुपारी सुद्धा असं कार्यक्रम ठेवले तर आई सुद्धा आलेली आहेत फराळीला झालं पान सुपारी खाणं चालत सगळे आपापल्या घरी गेले आता घेतला पान सुपारी सईची परीक्षा आहे ना तर 5 वाजता येणार होती तर हे गेले तिला घ्यायला सांगूला तर त्यांच्याबरोबर की नाही परी सुद्धा मागे लागून गेले तर आपलं घट बघा तर सकाळी ना तरवडाची पानं मला भेटली होती पण थोडंफार फक्त मानाला मन असं फुलं तोडली ते आणि आपल्या बागेतला असं जास्वंदाची फुलाचे हार केले ते सुंदर दिसते आणि आठवडी बाजार आहे शनिवार जाता जाता का नाही बाजार देऊन गेले तर मी आई एक नाही बाजार निवडतोय तर काय काय आटलं ते सांगते जे काय माझ्याकडे आहे का नाही ते नको म्हटलं जसं की मिरची आहे पर कांदा आहे टमाटो आहे असं काही काही ज्या गोष्टी आहेत त्या सांगितलं नाही केळी आहे सांगितलं होतं पण त्यांच्या लक्षात नाही केळी आणखीन आटलेत तर असो काय मी आणि आहे का नाही भाजी निवडायला बसलोय म्हणू बघा तिकडे बेडरूम मध्ये चालले माझी आणि असं छान असं केळी आटले आणि राजगिऱ्याची भाजी का नाही अगदी अशी ताजी असं मिळाले तर अशी कॅरी बॅग घेतले भाज्या ठेवायला मी तर अशी राजगिऱ्याची भाजी मिळाले भाजी खाणार फक्त सई परी हेच आहेत आता 2 दिवस तरी आणि कोथिंबीर बटाटे
आणि कोवळे अशी भेंडी, तर मिरच्या नाही नको म्हणून सांगितलेले, आणि घेवडा, तर हिरवा घेवडा आहे, आणि वांग आणि फ्लावर. आई ह्या दिवसातच घेवडा असतो ना हो, दिवाळीपासून ना लवकर आले त्या मानानं, संक्रांतीच्या वेळेस असते की नाही लवकर. दररोज का नाही 6 दिवस फरायला जात होतो, खूप सुंदर असं वाटत होतं. कोणी येणी असं कोण कोणाला भेटते आणि प्रत्येक बायकांची भेट व्हायची, चेष्टा मस्करी व्हायची. तर आज शेवटचा फरायचा दिवस म्हटलं तरी पण चालेल. आणि उद्या कसं उपवासार आम्ही सगळं तिकडे जातो, त्यामध्ये तिकडे आता तळ्याला जायचं असा संपर्क येत नाही. आणि घेवडा वगैरे नीट करू ना व्यवस्थित एका प्लास्टिकच्या डब्यात मी ठेवणार आहे. आणि भेंडी आणि वांग जसं आहे का नाही ते पूर्ण एका कॅरी बॅगात ठेवणार आहे. जरा तर भाज्या निवडून का नाही पूर्ण फ्रीज मध्ये काढून ठेवते. सईला का नाही आत्ताच हे घेऊन आले, तर परी पण गेलेली संघ कपडे काढतो, तर तिला म्हटले ड्रेस वगैरे काढून घे, शाळेचा युनिफॉर्म, चहा दूध देता येईल. आणि ह्याच्यासाठी संध्याकाळच्या जेवणाला का नाही तुरीची डाळीची खिचडी लावले, आणि आमच्यासाठी अशी भेंडीची भाजी मला आणि आईंना. आई म्हणजे सकाळी काय झालं, आई येणार नव्हत्या फराकरला मंदिरात, त्यामुळे मी भाकरी केलेली आणि एखादी एक्स्ट्रा पण मी केलेली, पोरं कधी खातात कधी नाही. आणि सकाळीच असा खडा बनवून ठेवला आहे, म्हणजे इमर्जन्सी फरायचं आम्हाला बनवता यावं यासाठी, आणि गडबड पण व्हायला नको. छान झणझणीत अशी भेंडी आणि भाकरी करणार इतकंच असं मेनू आहे, सकाळचे 1-2 चपाते. तर परी म्हणते की आई तुमचे उपवास चालू आहे म्हणून आमचे किती अभ्यास झाले, तू भाजी एकच बनवते, हे करते ते करते, तिथं चालले पण सरच नाही आणि वेस्टेज होतं. आणि खिचडी भात आहे का नाही हे आणि सई परी खूप आवडीनं खातात. चला गं खिचडी बनवून घेते, भेंडी बनवून घेते, भाकरी तर ऑलरेडी आहे. असं ओटीमध्ये ना आयरामध्ये ताईने आणि माझ्या आईने जे आटलेलं होतं का नाही ओटीमध्ये, असं तांदूळ वगैरे भरायचं नसतं, साबुदाणा परत शेंगदाणं असं भरायचं असतं, ते मिक्स असं होतं, तर थोडंसंच होतं. तर म्हटलं विचार केलं तर अर्धा तास भिजवलं होतं आणि त्याचे असं डोसे करावं, तर एकच करणार आई म्हटली मी नाही खाणार, तर एक उद्या खाते. आणि एक बनवले तर भेंडी पण बनवले, उपवासाची लागलं तरी तर भेंडी आणि डोसा. चला तर डोसा बनवून घेते आणि बनवल्यानंतर मग मी दाखवते. पहिला सुद्धा ना हा डोसा आवडला, तर तिचं चालणे मध्ये मध्ये येऊन खाणं आवडलं पिल्लू तुला, तर सैला सुद्धा आवडलंय. तर ते बघा कसं केलंय, पूर्ण गोलच पूर्ण नकाशा करून टाकले, चांगली गोष्ट आहे. मुलं गरम गरम खातात असं छान भेंडी आणि असा डोसा चालूय माझा. तर शेंगदाणे असं दिसू लागतात बघा तुम्ही. आणि खरंच हा डोसा का नाही खूप सुंदर असा होतोय आणि मला तर आवडला बरं का. सईला आवडला, मुलांना आवडला, आईना सुद्धा आवडला. तर दोनच असे डोसे बनवले, जास्तीचे का नाही, त्यातलं पण मुलांनी खाल्लं तर परी सुद्धा खाणार आहे. तर स्वयंपाक तर सगळं आवरलंय, शॉर्टकट होता. तर फक्त दाळ खिचडी आणि डोसा केला एखादा आणि भाकरी भेंडी तर सकाळची आहे. भेंडी आता केली, सकाळ चिरलेली होती पण भेंडी कॅन्सल केली, आई येतो म्हटलं फराळ, त्यामुळे आई अशी भेंडी फ्रीजमध्ये ठेवलेली, तीच भेंडी आता बनवली. सई म्हणते की आई आरतीला जाताना मी तुला विचारणार आहे, तर तिचं काही खजूर वेणी घालणं चालू आहे, तर सक्सेसफुल होते की नाही हे पाहायचंय. तर दोघींचं चाललंय, थोडं मी घालते तू घालते, पण सईला म्हणलं तूच घाल कारण की ऑलरेडी मला उशीर होते, 8 वाजलेत, 8 वाजताच आरती असते. आणि खजूरवेणी घालून लगेच आम्ही निघतोय, तर सईला जमते. सई आहे की नाही खजूरवेणी घालते, तर बऱ्यापैकी बरंच घातले असं हात लावल्यानंतर जाणवत आहे 4-5 वेणी आहे. तर तिचं खूप दिवस अभ्यास चालू होते की आई वेणी घालते वेणी घालते, तर तिला घाल म्हटले चाललंय सईचं वेणी घालणं. सईने ना खजूरवेणी घातल्या, तर तुम्हाला दाखवते. तर अशी खजूरवेणी घातली ती आणि गावात जाण्यासाठी सुद्धा रेडी झालंय. आणि दूध आलं होतं तर दूध तापवलं झालंय आणि येईपर्यंत का नाही तसं राहायला नको, परत फ्रीजमध्ये दूध ठेवता येत नाही. आणि खिचडी दाखवते, छान अशी का नाही खिचडी तयार झालेली आहे. तर भाकर लावून ठेवते, म्हणजे आता वाजलेत 8, तर जेवायला आम्हाला सरासरी 9:30 वाजतात. आणि परत भाकर लावली की वाफ झालं, त्यामुळे काय गार व्हायचं काय टेन्शन नाही. आणि हे येईपर्यंत का नाही हाय असं राहतं. आणि आमचं पण सगळं फरायचं झालंय, आई येत आहेत म्हणतात, तर आईना मी येईपर्यंत फरा करून घ्या म्हणणार आहे. चल तर आम्ही निघतो. तर ना सगळ्या बायकाय का नाही सोबत थोडं नॉर्मल जागरण करणार आहे. तर लेझीम आणले आपलं, तर आपल्या सई सुद्धा लेझीम घेतलेले खेळा खेळा. खेळ चालू आहे, तर साई सुद्धा पार्टिसिपेट केले, परीला थोडस नर्वस मस्ते खाली उपरला, आपल्या लेझीम लागलाय उठ पिलो. साई करते कंटिन्यू.
सगळीकडे ना असे कणकीचे दिवे लावलेत आणि आपली देवी संध्याकाळची बघा किती सुंदर दिसते. त्यात लाइटिंग केले तर परुबाईचं मूड थोडंसं ठीक झालंय. परुबाई अरे देवी बघायला पिलू कमी झालं दुखायचं. चॅनेलवर कोण नवीन आहे का नाही तरी व्हिडिओ तर बघत राहा आणि लाईक आणि सबस्क्राईब करायला अजिबात विसरू नका. उद्या 8वी माळ आहे आणि परवा दिवशी 9वी. परत एकदा नवरात्रीच्या सगळ्यांना खूप साऱ्या शुभेच्छा.